केंद्र सरकार कुंभमेळ्यासाठी कुठलाही निधी देत नसल्यानं स्थानिक महानगरपालिका आणि राज्य सरकारवर बोजा पडतोय. अलाहाबादला 600 कोटी रुपये दिले जात असताना नाशिक कुंभमेळ्यासाठी का दिले जात नाही असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. केंद्र सरकार करत असलेला दुजाभाव दुर्दैवी असल्याचं मत छगन भुजबळ यांनी नाशिकमध्ये व्यक्त केलंय. केंद्र सरकारनं जे आहे एकही नवा पैसा दिला नाही. मागच्या हरिद्वारच्या की कुठल्या तरी कुंभमेळ्यासाठी काहीतरी 600-650 कोटी रुपये त्यांनी दिले. असे पैसे आपल्याला सुद्धा मिळायला पाहिजे होते, पण दुर्दैवाने काय ते मिळाले नाही. पण माझं म्हणणं असं आहे की दुसऱ्या राज्यांना पैसे मिळतात तसे आपल्या राज्याला जर 500-600 कोटी रुपये मिळाले तरी आपले 500-600 कोटी रुपये वाचतील, ते पुढे कुठल्या तरी डेव्हलपमेंटसाठी कुठल्या तरी शेतकऱ्यांसाठी हे वापरता येतील ना, त्याच्यात बचत होईल ना आपली. आपलं कशाला आपण तुम्ही खर्च करायचं, ते लोक देऊ शकता इतरांना, तर आपल्याला सुद्धा मिळाले पाहिजे. दुर्दैवाने काय ते झालं नाही. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.